माणसाचं जीवन हे त्याच्या आपल्याच वलयाभोवती फिरत असतं. त्या वलयात अनेक नाती तो निभावत असतो. नाती जी नैतिकतेने बांधलेली असतात त्यासाठी तो आपलं सर्वस्व देत असतो. स्त्री किंवा पुरुष हे आपापल्या परीने ते निभावत असतात. पतीपत्नीचं नातं हे जितकं भावनिक दृष्टिकोनातून गरजेचं असतं तितकं ते शारीरिकही असतं. प्रेमाचा परमोच्च बिंदू गाठण्यासाठी शारीरिक नातंही गरजेचं असतं. पण काही नाती अशी असतात जी नैतिकतेच्या पलीकडे जाऊन निर्माण होतात. त्यात फक्त असतो स्वार्थ, आकर्षण, वासना. योगेश एका नामवंत कंपनीत चांगल्या पदावर होता. शिक्षण पूर्ण केल्यावर त्याला लागलीच नोकरी मिळाली होती. घरची परिस्थिती पण अतिशय उत्तम होती. शिवाय एकुलता एक मुलगा होता. देखना पिळदार शरीर यष्टी. थोडक्यात सांगायचे तर अगदी कम्प्लीट पॅकेज होता. रीमा त्याच्या ऑफिसमध्ये ॲसिस्टंट डिरेक्टर होती. जितकी टॅलेंटेड तितकीच अगदी मादक. बांधानी बांधा वळणदार होता. ऑफिसमधला प्रत्येकजण दिवसातून एकदा तरी तिच्याविषयी रंगील स्वप्न गिरवायचा. रीमा तशी कुणाला घास पण टाकत नव्हती. तिच्या समोर एकच लक्ष होतं, ते म्हणजे लवकरात लवकर आपलं ध्येय गाठायचं. अनेकदा योगेशजींनी तिची नजरानजर व्हायची, मात्र दोघेही पोचपावती घेऊन दुर्लक्ष करत. पण नियतीने आणखीच काही लिहिलं होतं. एका टेंडरच्या कामानिमित्त योगेश आणि त्याचे बॉस या दोघांनाही कोल्हापूरला जायचं होतं, मात्र काही कारणानिमित्त साहेबांना जमलं नाही. मग रिमाला ती जबाबदारी देण्यात आली. दोन दिवसाचं काम होतं. इकडे स्टाफला समजल्यावर अर्धा योगेशवर जळत होता तर अर्धा स्टाफ रिमावर जळत होता. उद्याच निघावं लागणार होतं पहाटेच. योगेश आपले प्रेझेंटेशन, डॉक्युमेंट्स सगळी तयारी केली होती. रिमानी महत्वाचे ईमेल्स वगैरे पाठवून राहिलेल्या प्रक्रिया पूर्ण केल्या होत्या. निघताना तिने अकाउंट्समध्ये सकाळी निघायची वेळ विचारून घेतली. जाताना तिने योगेशकडे येऊन फक्त निघण्याची वेळ सांगून, मिस्टर योगेश, शार्प 6 AM, तो आणखी काही विचारणार. तितक्यात मोरेमध्येच म्हणाले, काम फार महत्त्वाचं आहे, यांना जमेल का ते? म्हणजे पहिलीच वेळ आहे ना त्यांची आउटडोअरची. किंचित फाजील हसून रिमाला खालून वरपर्यंत कामुक नजरेने निहाळतच म्हणाले. रिमाने लागलीच त्यांना जळजळीत कटाक्ष टाकला, मिस्टर मोरे, इनडोर असो आउटडोर, काही ना तर तेही नीट जमत नाही. इतक्या वर्षांचा अनुभव असून देखील नुसता साहेबांचा आवाज जरी झाला तरी तुमची पोपटी होते. वयाच्या मानाने झेपेल इतकंच बोला, नाहीतर झेपणार नाही या वयात आउटडोरिंग. बिना हात उचलता तिने सर्व स्टाफसमोर मोरेचं थोबाड रंगवलं होतं. सर्व स्टाफ हसत होता मोरेला. त्यालाही ते खूपच जिवारी लागलं होतं. मोरे मुकाट्याने आपल्या जागेवर जाऊन बसला. रिमाने जाता जाता योगेशकडे पाहून निघून गेली. तिने नजरेतच पुन्हा योगेशला जणू उद्याचं सांगितलं होतं. तो तिला जाताना मागणं पाहत विचार करू लागला. खरंच रिमा जितकी दिसायला फार सुंदर, आकर्षक आणि हुशारही आहे. काय फाडून टाकला त्या मोरेला. स्टाफमधल्या सगळ्याच लेडीजना पाहून लाळ गाळत असतो. आज वस्त्रहरणच झालं त्याचं. मग त्यानेही आवर्त घेऊन ऑफिसमधून निघाला. रिमाने घरी आल्यावर अर्धा एक तास सोफ्यावर बसून राहिली. ती एकटीच राहत होती फ्लॅटवर. तशी कामाला एक बाई होती. पण रिमा घरी आली की ती बाई निघून जायची. रिमाला घरी आल्यावर कोणाचाही व्यत्यय नको असायचा. रिमा उठून बाथरूममध्ये गेली वॉश घ्यायला. टबमध्ये गरम पाणी सोडून ती चेंज करू लागली. आरशाकडे स्वतःला निरखून बघत विचार करू लागली. एक एक आंतरवस्त्र काढता काढता तिला मोरेचं बोलणं आठवलं. तसं ते काही तिला नवीन नव्हतं. ऑफिसमध्ये परिचित कामुक नजरा आणि बाहेर घाणेरड्या वासनांद नजरा तिला माहीत होत्या. सुरुवातीला या सर्व गोष्टीचा राग यायचा. ती तशी समोरच्याचं थोबाड बोलून किंवा हाताने फोडायची. मात्र आज बाथरूममधल्या आरशात स्वतःला पाहून लाजू लागली. नक्षीदार सुरईसारखं तिचं शरीर होतं. तिची नजर स्वतःलाच पाहत बांधानी बांधा वळण घेत होती. आजपर्यंत तिने हे सौंदर्य फुलाप्रमाणे जपलं होतं. सौंदर्याचा हा ठेवा ती कोणी खास अशावरच निचावर करणार होती. मात्र तो कोणी खास असा अजून कोणी तिला जाणवलाच नाही. गालातल्या गालात हसून रिमाने आपला सौंदर्य टबमधील पाण्याच्या हवाली केलं.
नेहमीप्रमाणे रीमा सकाळी लवकरच फ्रेश होऊन थोडं वर्कआउट करून रेडी झाली. ती बरोबर 5:45 ऑफिसमध्ये टच झाली. ऑफिसची गाडी असल्यामुळे तीही वेळेतच येणार होती. दुपारी 2:30 कोल्हापूरला क्लायंट बरोबर मीटिंग होती. 6:00 जरी निघाली तरी 12:30 पोहोचण्याचं नियोजन होतं. योगेशही रेडी होऊन ऑफिसमध्ये आला. 6:15 झाले तरी गाडीचा पत्ता नव्हता. रीमाही आता थोडी वैतागली होती. तेवढ्यात योगेशचा मोबाईल वाजला. सुरुवातीला बोलताना तो वैतागला पण नंतर शांत होऊन ऐकत होता. ठीक आहे, मी बॉसशी बोलून घेतो. रीमाला काय चाललंय हे कळतच नव्हतं. तिनं थोडं चिडूनच विचारलं, मिस्टर योगेश, व्हॉट हॅपन? मला काही कळेल का काय झालं ते? मला वाटतं या टूरमध्ये मीही आहे बहुतेक. इफ यू नो लिटल बीट. तोपर्यंत योगेशने बॉसला फोन लावून डिस्कस केलं आणि काय ते तो मॅनेज करेल असे सांगितले. रीमाचा आता धीर सुटत होता. ती काही बोलणार? इतक्यात योगेश, हे पहा मिस रीमा, आपला ड्रायव्हर अशोक, त्याच्या वडिलांची तब्येत खूप सिरियस आहे म्हणून तो येणार नाही. आता दुसरा ड्रायव्हर अरेंज होईपर्यंत थांबावं लागेल. पण किती वेळ लागेल? आणि दुपारच्या मीटिंगचं काय? रेडिक्युलस, रीमाने वैतागून योगेशला विचारलं. मिस रीमा, आता ड्रायव्हरचे वडील अचानक आजारी पडतील हे कोणालाच माहीत नव्हतं. दुसरा ड्रायव्हर येईपर्यंत पर्याय नाही. आता मीटिंगची चिंता मला आणि विशेष करून कंपनीला पण आहे, त्यामुळे तुम्ही माझ्यावर चिडून किंवा जीवाचा आटापिटा करण्यात काहीच अर्थ नाही. तोही काहीसा आक्रमक होऊन म्हणाला. रीमा त्याचं बोलणं ऐकून थोडी गप्प झाली. का कुणास ठाऊक, पण आज पहिल्यांदाच तिला असं बोललेलं आवडलं होतं. योगेश बोलताना त्याचे हावभाव, त्याचा हलकासा राग, त्याच्या डोळ्यांचा रंग अगदी पाहतच बसली. इतक्यात, काय मिस रीमा, काय झालं? का आणि काही बोलायचंय त्याचाच विचार करायचा चाललाय. रीमा थोडी ओशाळत आणि आपला इगो सावरत, इट्स ओके, आय अंडरस्टँड, पण ड्रायव्हरला यायला किती वेळ लागेल माहीत नाही. आपलं वेळेत जाणंही तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून विचारलं. हे पहा, माझं बॉसशी बोलणं झालंय. मी त्यांना असं सुचवलं की दुसरा ड्रायव्हर अरेंज होईपर्यंत किती वेळ लागेल माहीत नाही, त्यापेक्षा मी माझी कार घेतो. कोल्हापूर जिल्ह्यात माझं नेटिव्ह प्लेस आहे. असं पण मी वरचेवर जात असतो, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. पण काय मिस्टर योगेश, पण तेच, ऑब्जेक्शन तुमचं असणार नक्कीच. अगदी बरोबर मिस्टर योगेश. हो, बॉस पण हेच बोलले, मला ऑब्जेक्शन आहे पण या प्लॅनचा नाही. मग कोणाचा? माझ्या गाडीचा की तुमचा? रीमा हळूच गालातल्या गालात हसत म्हणाली. काय म्हणालात मिस्टर योगेश? तुम्ही मला ग्रहित कसं धरलं याबद्दल ऑब्जेक्शन होतं. आपण ऑफिसच्या कामासाठी जातोय, कुठे पिकनिकला नाही. मला काही प्रॉब्लेम नाही. हे ऐकताच योगेश पाहतच राहिला. रोज ऑफिसमध्ये तो तिला एका वेगळ्याच भूमिकेत पाहायचा. मग आता निघायचं ना का? त्यालाही काही मुहूर्त आहे. आधीच तुमच्यामुळे खूप उशीर झाला आहे. रीमा आता थोडीशी मस्करीतच म्हणाली. अरे, माझ्यामुळे? काय मुलगी आहे? योगेश मनातल्या मनात म्हणाला. योगेशने कार पार्किंग लॉटमधून बाहेर काढली. सामान ठेवण्यासाठी त्याने रीमाला खुणावलं. इट्स ओके, मी ठेवीन. योगेश हसतच, तुम्हालाच ठेवण्यासाठी इशारा केला. चला ठेवा आता लवकर, का मुहूर्त पाहताय. मगाशी आपण मारलेल्या टोमण्याची योगेशने परतफेड केली हे रीमाही समजून गेली. लटक्याच रागात तिने सामान डिक्कीत ठेवलं आणि पुढे येऊन बसणार. इतक्यात योगेशने मागच्या सीटचा दरवाजा उघडला. हे पाहून ती आणखीनच चिडली आणि मागे बसली. योगेशने कार स्टार्ट केली आणि मार्गस्थ झाला. मध्येच तो पार्किंग मिररमध्ये रीमाला हळूच पाहत होता. रीमा त्या लटक्या रागात अजूनच सुंदर दिसत होती. रोज तो तिला ऑफिसमध्ये काही कामानिमित्त किंवा येता जाता पाहत होता. मात्र आज सौंदर्याचा खजाना आज त्याच्या बरोबर होता, तेही पुढील 2 दिवस. मिस्टर, पुढे पाहून ड्राईव्ह करा, सगळे सारखेच. मॅडम, ड्राईव्ह करताना सगळीकडे लक्ष ठेवावं लागतं आणि ऑर्डर द्यायला मी तुमचा ड्रायव्हर नाही. आणि सगळे सारखेच काय? तसं नाही, रस्ता सारखाच आहे ना, एक्सप्रेस वे लागला ना आता.
म्हणून बोलले, सगळे सारखेच रस्ते एकसारखे, रागावलात की काय इतक्यात, अजून बराच प्रवास करायचा आहे. हसतच रीमा म्हणाली, अच्छा तुम्ही हसताही, मला वाटलं काय वाटलं तुम्हाला. आता दोघेही बरेच खुलत चालले होते. बोलता बोलता टोल नाका क्रॉस केला. योगेशला खूप भूक लागली होती आणि पेट्रोल पण टाकायचं होतं. त्याने फूड मॉलला गाडी वळवली. हे काय आता इथे कशाला टाइमपास, वेळेवर पोहोचायचं आहे आपल्याला. हे पहा मिस, गाडी म्हटलं की त्याला पेट्रोल नावाचा खुराक लागतो आणि माणूस म्हटलं की त्याला भूक लागणार. बाकी वेळेत जाण्यासाठी तुम्ही काळजी करू नका. उगाच विचार करून डोक्याला त्रास देऊ नका माझ्या. माझ्या म्हणजे व्हॉट डू यू मीन? काही नाही, चला काहीतरी खाऊन घ्या, म्हणजे डोकं चालेल, आय मीन शांत होईल. असं म्हणत त्याने पेट्रोल भरून सरळ गाडी फूड मॉलला पार्क केली. मिसरीमा, सकाळचे 8 वाजलेत, काय घेणार तुम्ही? काहीतरी लाईटच खाऊ. रिमाने मेनू कार्ड घेत एक व्हेज चीज, ग्रिल सँडविच आणि कॉफी ऑर्डर केली. आणि साहेब तुम्हाला, एक काम कर, काहीतरी लाईटच दे, एक मिसळ दे, 3 पाव, शिरा आणि 1 प्लेट पुरी घे, बस झालं. वेटर ऑर्डर घेऊन निघून गेला. रीमा योगेशकडे पाहत म्हणाली, हे लाईट ऑर्डर झाली का? गुड. असेही रेनी सीझन होता. ऑर्डर आल्यावर योगेश ताव मारत होता. रीमाचं केव्हा चावरलं होतं. ती एकटक योगेशकडे बघत होती. का कुणास ठाऊक, त्याचं ते मनमोकळं वागणं, निरागस हसणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलासारखं खाणं तिच्या मनात घर करत चाललं होतं. पोटभर खाऊन झाल्यावर मस्तपैकी गरमागरम चहा घेऊन योगेशने बिल मागितलं. तर वेटर म्हणाला, साहेब दिले आधीच त्या मॅडमनी. योगेशने वळून रीमाकडे पाहिलं. रीमा पार्किंग शेडच्या बाहेर पावसाचे थेंब अलगद चेहऱ्यावर झेलत होती. पावसाच्या हलक्या सरी तिच्या चेहऱ्यावर जणू बरसण्यासाठी आसुसलेल्या होत्या. योगेश तिला पाहत तिच्या बाजूला जवळ येऊन थांबला. पावसांच्या सरींनी तिला बऱ्यापैकी भिजवलं होतं. तिची ती भिजलेल्या कपड्यातील कांती अजूनच मादक झाली होती. आधीच टाईट असलेला फॉर्मल वाईड शर्ट अजूनच करवी झाला होता. डोळे किंचितसे लाल झाले होते. गुलाबाच्या पाकळीवर जसा थेंब अलगद पडूनही त्याचा नसतो, तसं रीमाच्या ओठांवरनं पावसाचा एक एक थेंब घसरत होता. नकळतच रीमाचं लक्ष योगेशकडे गेले. त्याचं भानही त्याला नव्हतं. रीमाने अलगद ओंजळीतलं पाणी त्याच्या चेहऱ्यावर उडवलं. तसं तो भानावर आला. रीमाने नजरेनेच त्याला काय म्हणून खुणावलं. काही नाही म्हणून योगेश भानावर आला. रीमाने त्याचं हे बघणं कधीच टिपलं होतं. मात्र आज तिला पहिल्यांदाच ती पुरुषी नजरेची किळस वाटत नव्हती. चला आता मिस्टर योगेश, इथेच आपला तास गेला, अजून लक्ष गाठायचं आहे, हो ना? योगेश ही पुरता भानावर आला होता. तो लगेच गाडीच्या दिशेने वळला. मागून रीमा येताच त्याने कारचा पुढचा डोर उघडला आणि उगाच इकडे तिकडे खाली पाहू लागला. नाही म्हणता रीमालाही आता तेच हवे होते. गाडीत बसल्यावर योगेशने गाडी स्टार्ट करून एकदा रीमाकडे पाहत ॲक्सिलेटरवर पाय अलगट ठेवला. प्रवास अजून बराच आहे, त्यात तुम्ही एकदमच लाईट खाल्ले म्हणून कंपनी द्यायला बसले पुढे, चुकून झोप बीप लागली तर? रीमाने हळूच बोलता टोमना मारला. योगेशने परत तिचा चेहरा पाहिला आणि तिच्या भिजलेल्या ओठांवर आपल्या ओठांनी स्पर्श करावा. मात्र त्याने सैराट झालेल्या आपल्या मनाला आवर घातला आणि ड्राईव्ह करत राहिला. रीमाचा हळूहळू डोळा लागत होता आणि योगेश नजरेत न सामावणारं तिचं सौंदर्य नजरेने टिपत होता. येणारा प्रवास आणि पुढील 2 दिवसात नियतीने दोघांच्या आयुष्यात काहीतरी भयानक लिहिलं होतं. त्याची जरासुद्धा कल्पना दोघांनाही नव्हती, कारण आज रात्रीच आमोस्या लागणार होती. आता एक्सप्रेस हायवे संपत आला होता. रीमा अजूनही झोपेतच होती. योगेशने पण तिला डिस्टर्ब केलं नाही. झोपेतही तिचा चेहरा हसरा होता. पाऊस थांबला होता. इतक्यात एका वळणावर योगेशने जोरात ब्रेक मारला. झोपेत असल्यामुळे रीमाचा तोल गेला आणि ती योगेशच्या अंगावर पडली. तशी ती दचकत उठली. काय मारायचा वगैरे विचार आहे का मला? आणि ही काय ब्रेक मारायची पद्धत झाली?
अरे तो अचानक आला ना मध्ये, मग ब्रेक मारणारच ना, आणि तुम्हाला मारून मला काय फायदा, तुम्हाला बघवलं नसेल ना कोणीतरी इतक्या शांत झोपलेलं, मुद्दामच मारला ब्रेक, तुम्ही कसं ओळखलं मी हे मुद्दामून केलं ते, राजा हसतच बोलला, त्याचं हसणं बघून रीमा खोटं खोटं चिडत, म्हणजे माझा जीव गेला असता तर, बाय द वे तुमचं जनरल नॉलेज ठीक आहे ना, ब्रेक जीव वाचवण्यासाठी मारतात, आणि किती घोरत होता तुम्ही, गाडी व्हायब्रेट होत होती, त्याचं बोलणं ऐकून रीमा अजून वैतागली, अरे देवा का परीक्षा घेतोयस माझी, काय चुकलं होतं माझं आज, की जे काय बोला ना, नाही आता वाक्य पूर्णच करा, अरे काय मुलगी आहे ही, मलाच ब्लेम करते, एक मुकजनावर आडवं आलं, त्याचा जीव वाचवण्यासाठी ब्रेक मारला, झोपली होती तेच बरं होतं, काय म्हणालात झोपली होती, तुम्हाला ना मी झोपलेलं बघवलंच नाही बहुतेक, म्हणून मुद्दामच केलं, आणि ते तुमचं मुकजनावर पण दिसत नाही कुठे, या अशा ट्रिक खूप जुन्या झाल्या हा मिस्टर, योगेश वैतागून गाडीच्या बाहेर आला आणि साईडला जाऊन उभा राहिला, रीमाला पण जरा आपण जास्तच मस्करी केल्याबद्दल जाणीव झाली, तीही बाहेर येऊन त्याच्या बाजूला उभी राहिली, ती योगेशला हळूच बघत होती, योगेशने ते ओळखलं आणि तो दुसरीकडे पाहू लागला, रीमालाही आता चुकल्यासारखं वाटू लागलं, ती समोर येत योगेशला हळूच म्हणाली, आय एम सॉरी, खरंच चुकलं माझं, हवं तर कान पकडते, खूप त्रास दिला मी तुम्हाला, योगेशने तिच्याकडे पाहिलं, रीमा दोन्ही कान पकडून त्याच्याकडे पाहत होती, त्याने तिचे हात पकडले आणि म्हणाला, हे काय करताय, मी आपलं सहजच, हो का, अगदी लहान मुलासारखं, हो ना, बरं आता सोडता ना, हो सोडला कधीच मी राग, मी माझे हात म्हणते जे तुम्ही घट्ट पकडून ठेवलेत, तशी काही हरकत नाही, पण योगेश पटकन रीमाचे हात सोडून म्हणाला, सॉरी हां, आणि तिला गाडीत बसायला सांगून स्वतःही बसला, गाडी स्टार्ट केली आणि निघाला, मधेश तिला विचारत, हरकत नाही असं काहीतरी म्हणाला तुम्ही, कोण मी, काहीतरी भास झाला तुम्हाला मिस्टर, हळूच हसत रीमा म्हणाली, योगेशने पण दुर्लक्ष करत गाडी चालवत राहिला, त्याने म्युझिक चालू केलं, ट्रॅक होता तुमसे यू मिलेंगे हमने सोचा ना था और ये जिंदगी, योगेशला त्या गाण्यातून काय सांगायचं होतं ते रीमाने ओळखलं होतं, पण ते तिला त्याच्याकडून ऐकायचं होतं, हळूहळू अंतर कमी होतं, लवकरच तासाभरात ते पोहोचणार होते, इकडे मोरे झालेला अपमान विसरू शकत नव्हता, त्या रात्री त्याला झोपही लागली नाही, दुसऱ्या दिवशी तो उशिरा उठला, लगेच त्याने बार गाठले आणि पॅकवर पॅक रिजवू लागला, त्याला काहीही करून झालेल्या अपमानाचा बदला घ्यायचा होता, अशी नाही सोडणार तुला रीमा, खूप घमंड आहे ना तुला तुझ्या रूपावर, नाही माज उतरवला तर नाव लावणार नाही हा मोरे, मग त्याने मोबाईलवर कॉल केला, नी म्हणाला, पंख चाटायचे आहे ते का पाखराचे, काही करून भोगायचं आहे तिला, काही करून वाटेल ते करायला मी तयार आहे, सांग, फोनवर समोरचं बोलणं ऐकून मोरे विचित्र हसू लागला, जोर जोरात घेऊन येतो आता सर्व, म्हणून तो निघाला, तुमचं गाव आहे ना कोल्हापूरला योगेश, हो जवळच आहे, एक तासभर अंतरावर, आता कोल्हापूर आलं होतं, हॉटेलवर फ्रेश होऊन ठरलेल्या ठिकाणी पोहोचले, योगेशने तयार केलेलं प्रेझेंटेशन क्लायंटला दाखवले, त्यातले पॉइंट्स प्रत्येक बारकावे समजून सांगितले, रीमा पण योगेशकडे पाहत होती, योगेशने ते नोटीस केलं, सो मिस्टर खांडेकर काही डाऊट्स असतील तुम्ही विचारू शकता, बाकीचे टर्म्स अँड कंडिशन पेमेंट स्ट्रक्चर तुम्हाला मिस रीमा डिस्क्राईब करतील, ओ नो मिस्टर योगेश काहीच प्रॉब्लेम नाही, जसं आम्हाला हवं होतं अगदी तसंच आहे, परफेक्ट, फक्त एकच प्रॉब्लेम आहे, बाकीचे टर्म्स अँड कंडिशन आणि फॉर्मॅलिटीज आपल्याला आमचा पार्टनर बरोबर डिस्कस करावे लागतील आणि ते आज उद्या अवेलेबल नाहीत, सो यू विल मीट डे आफ्टर टुमारो, असंही माझं मगाशी तुमचा बॉस मिस्टर कार्निक यांच्या बरोबर बोलणं झालंय, आय होप इट्स ओके विथ यू खांडेकर, इतक्यात रीमाला मोबाईलवर कॉल आला, यस सर, हो सर काही प्रॉब्लेम नाही, यस सर, ओके सर, रीमाने मिस्टर खांडेकरांना काहीही हरकत नसल्याचं सांगितलं, परवाचे मीट फायनल करून ते दोघेही निघाले, योगेश खूप आनंदात होता,
कारण त्याला अजून एक दिवस सहवास मिळणार होता रीमाचा. रीमाही योगेशकडे पाहत होती. कोणीतरी मनापासून खुश दिसते बहुतेक मुक्काम वाढला म्हणून. आताच बॉसचा कॉल आला होता. ते म्हणाले की योगेश तुमचं काम झालंय, पाहिजे तर तुम्ही निघू शकता. और काय, असं एकटीला सोडून जाणार का? तुमची काही गरज लागली तर परवा, म्हणून बोलले. बाकी तुमची इच्छा, जाऊ शकता तुम्ही. आता हसायची वेळ योगेशची होती. त्याने रीमाच्या मनाचा अचूक वेध घेतला होता. रीमालाही आपण गडबडीत बोलून आपल्या योगेशबद्दलचं प्रेम व्यक्त केलं हे जाणवलं तशी ती लाजली. योगेशने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, एक विचारू का? काय? नक्की ना. काय ते बोल ना. मला काय, मला खूप भूक लागली आहे, रागाने रीमा हात सोडवत म्हणाली. ओ नो, नॉट अगेन, आणि चालत पुढे गेली. योगेश हसत तिच्याकडे पाहत होता. जाता जाता रीमाने हळूच मागे वळून बघितलं आणि आपल्या प्रेमाची पोचपावती दिली. अरे, कोल्हापूरला पोहोचल्यावर फोन करतो म्हणालास, आणि आता संध्याकाळी आठवण आली आईची तुला. मोठा साहेब झाला ना तू, सविताबाई योगेशला बोलत होत्या. अगं माई, तू पण अशी आहेस ना, मी एक विसराळू आणि तू पण एक फोन केला नाहीस, अशी कशी ग तू? मुलाची काहीच काळजी नाही तुला बघ. वारे माझ्या सोन्या, बोलण्यात अगदी यांच्या हातावर हात मारला आहेस, बापले कागदी जीव काढता माझा. योगेश हे ऐकून हसू लागला. त्याचं हे बोलणं ऐकून रीमाने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला. तसं योगेश सविताबाईंना म्हणाला, अग आई, तासाभरात तुझ्या सेवेत हजर होतो, मग काय खरडपट्टी काढायची ते काढ, असंही आज काही कमी अनुभव आला आहे का? योगेश हसतच म्हणाला, ओ हॅलो, आता बस हा, हे बरंय, चोराच्या उलट्या बोंबा. किती चळले मला आज तुम्ही, रीमा मध्येच म्हणाली. तसं योगेश दचकला आणि नकळत स्पीकर ऑन झाला. योगेश, कोण आहे रे बरोबर? नाही, कुण्या मुलीचा आवाज आहे. अरे देवा, काही लग्न बिग्न करून आलास की काय, का पळून आणलं तिला? हे ऐकून रीमाला हसू आलं. चांगला चान्स मिळाला योगेशला त्रास द्यायचा, म्हणत, आहो असं काय हे, म्हणजे तुम्ही आईंना काही सांगितलं नाही? आहो, निदान कल्पना तरी द्यायची आपल्या बाबतीत, अचानक आपल्याबरोबर जे घडलं आणि असा घाईघाईत निर्णय घ्यावा लागला. मला माहीत आहे की तुम्हाला थोडा त्रास होईल, पण आता तरी आईंना सांगा खरं ते, असं म्हणत तिने योगेशकडे बघत डोळा मारला. अरे देवा, योगेश, काय रे हे, कोण ही मुलगी, आणि असं काय घडलंय तुमच्या दोघांमध्ये की आम्हाला काही कल्पना न देता इतकं मोठं पाऊल उचललंच ते? सविताबाई जरा काळजीत विचारू लागल्या. तसं योगेशने फोन स्पीकर बंद केला आणि म्यूट केला. एकही संधी सोडू नको मला त्रास द्यायची. मिस रीमा, आवाज कोणी बोलतं का? मग असं का बोलला आईंना की आज काही कमी अनुभव आला का? योगेशकडे बोट दाखवत रीमा म्हणाली, बरं चुकलं माझं, आता बोलू आई बरोबर. तिने तिकडे सगळ्या देवांना आवाहन केलं असेल, हात जोडत तो म्हणाला, ठीक आहे ठीक आहे, म्हणत बोट खाली घेत रीमा हसली म्यूटवरून काढून. अगं माई, तू समजतेस तसं काही नाही. अगं त्या माझ्याबरोबर माझ्या ऑफिसमध्ये आहेत, माझ्या वरिष्ठ अधिकारी आहेत. अगं काही कारणांमुळे काम जरा पुढे ढकलण्यात आले, मग मीच त्यांना म्हणालो की आमच्या घरी जाऊ हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा. अरे मग हे आधीच सांगायचं नाहीस का? अगदी तुझ्या बापासारखा आहेस, अर्धवट सांगायचं सगळं. बरं या तुम्ही लवकर, असंही तुम्ही पोहोचूपर्यंत जेवायची वेळ होईलच. अरे तुझी मॅडम नॉनव्हेज खाते ना, शिरपाला पाठवते मटण आणायला. रीमा, तुम्ही मटण खाता ना, नाहीतर काहीतरी गोडधोड? अरे हो, तुम्ही लाईटच खाता ना, मग दाल खिचडी वगैरे काही सांगू का? योगेश हसतच म्हणाला, वा, दाद द्यावी वाटते तुमच्या अकलेची. प्रवास करताना बहुतेक हलकं खावं माणसाने, प्रत्येकजण तुमच्यासारखा. माझ्यासारखा काय? माझ्या खाण्यापिण्यावर पण बंधन का? मटण खाता का एवढंच विचारलं ना. तुम्ही चला तर एकदा तुमच्या घरी, मग बघते काय ते. नक्की काय करणार तुम्ही? काही नाही, माई इतक्या प्रेमाने करणार आहेत तर मग नक्कीच खाणार. माई खातील त्या, कर तू, बघू दे त्यांना पण. कोल्हापूरकरांचा तिखट पाहुणचार, फोनवर बोलत रीमाने हे ऐकताच योगेशला चिमटा काढला. आतापर्यंत मोरे तळकोकणात कुठल्या तरी जंगलात पोहोचला होता. ते जंगल इतकं घनदाट होतं की दिवसाचा पण अंधार पडत होता.
मोरे सांगितलेल्या पत्त्यावर जात होता. हळूहळू वाट अरुंद होत होती आणि आता अंधारही पडायला लागला होता. त्या तामोशा असल्याने पूर्ण किर्र अंधार झाला होता. मध्येच कुठेतरी गुबडं जंगली श्वापदे ओरडायचा भयानक आवाज येत होता. मोरे आता चांगलाच घाबरला होता, पण त्याला झाल्या प्रकारचा बदला घ्यायचा होता. सांगितल्याप्रमाणे त्याने ऑफिसमधून, रीमाच्या केबिनमधून, चेअरवरचा स्कार्फ, ग्रुप फोटो फ्रेममधून रीमाचा एक क्लोजअप फोटो इत्यादी वस्तू त्याने घेतल्या होत्या. मोरे जीव मुठीत घेऊन चालत होता, इतक्या त्याला डोक्याच्या वर काहीतरी भास झाला. तसा घाबरतच त्याने वर टॉर्च मारून बघितलं तर झाडावर एक काळं मांजर होतं, ज्याचे डोळे अगदी विचित्र, जसे डोळ्याच्या खोबणीत निखारे भरल्यासारखे. त्याला बघताच मोरे धडपडत खाली पडला. कसंबसं स्वतःला सावरत त्याने टॉर्च पुन्हा झाडावर मारला तर ते काळं मांजर गायब होतं. मोरेने एक दीर्घ श्वास घेतला आणि जमिनीवर बघितलं तर ते मांजर समोर होतं. ते आता मोरेभोवती गोल फिरू लागलं. वातावरण चांगलंच गार पडलं होतं, मात्र अशा गारव्यात देखील मोरे घामाने ओला चिंब झाला होता. ते मांजर तसंच गोल गोल फिरत होतं, मात्र आता त्याचा आकार हळूहळू बदलत होता. त्या मांजराचा आता एका लांडग्यात रूपांतर झालं होतं. विचित्र भयानक आवाज काढत तो त्याच्या जवळ येत होता. मोरे आता अर्धा घाबरून मेला होता. त्याने डोळे मिटून घेतले. काही वेळाने तो भयानक आवाज बंद झाला. हळूच डोळे उघडून त्याने समोर पाहिलं तर तिथे कोणी नव्हतं. कसं तरी स्वतःला सावरत मोरे उठणार, तोच त्याला जबरदस्त मागून धक्का बसला आणि परत खाली उताना पडला. वळून त्याने बघितलं तर एक काळी आकृती त्याच्या अंगावर तरंगत होती. चेहरा एखाद्या तरुणीचा होता, मात्र अगदी सडलेला. तिच्या तोंडातून आणि शरीरातून एक प्रकारचा उग्र सडका द्रव सांडत होता. मोरे जीवाच्या आकंताने ओरडू लागला. त्या तरुणीने विचित्र आवाज काढत आपलं तोंड उघडलं आणि इतक्यात मोरेला थंड पाण्याचे शिंतोडे पडल्याचा आणि जोरात ओरडल्याचा आवाज आला. मंत्र आणि विक्षिप्त बोलायचा आवाज होता. मोरेनी डोळे उघडून बघितलं तर ती तरुणी लांब उडून पडली होती. तिची हालचालही हळूहळू मंदावत होती. इलाही इलाही बरं झालं तू आलास, नाहीतर, मोरे भानावर येत म्हणाला. नाहीतर नाहीतर काय, जोरजोरात हसत इलाही बोलू लागला. नंतर तो त्या तरुणीकडे जात म्हणाला, मूर्ख, जो तुझं काम करायला आला त्यालाच भक्ष्य बनवत होतीस, ह्यो माझा माणूस आहे. असं म्हणून त्याने मुठभर भस्म तिच्या अंगावर टाकलं. आता ती तरुणी पूर्णपणे शांत झाली होती. हळूहळू तो विचित्र सडका चेहरा सुंदर झाला होता. शांतपणे उठून ती उभी राहिली. तिचं शरीरही आता कमनीय बांध्याचं झालं होतं. इतकी मोहक आणि आकर्षक झाली होती की मोरेला विश्वासच बसत नव्हता की काही मिनिटापूर्वी ती हीच होती. इलाही एक पिशाचे मांत्रिक होता. वाईट आणि अपूर्ण इच्छा असलेल्या आत्म्यांबरोबर तो सौदा करायचा आणि आपली वाईट साईट कामं करून घ्यायचा. बदल्यात त्या आत्म्यांच्या इच्छा पूर्ण करायचा. समोर असलेल्या त्या तरुणीच्या आत्म्याचा सौदा मोरेच्या कामासाठी केला होता. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भाग